रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना आजार झालेले आणि होऊन गेलेल्या नागरिकांना त्रास होण्याची भीती आहे, त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याच्या ऐवजी दिव्यांची आरास करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, तसेच स्वतःची देखील काळजी घ्यावी, जेणेकरून आपला आणि आपल्या शेजारील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील। फटाक्यांचं प्रदूषण आणि आरोग्याविषयी अधिक माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस डॉक्टरचे सेल अध्यक्ष डॉक्टर दीपक नारायणकर यांनी दिली आहे। मी जनतेला या ठिकाणी एकच आवाहन करेन, आमच्या शास्त्रामध्ये एक म्हण आहे, अति सर्वत्र वर्जय, तर कुठलीही गोष्ट अतिप्रमाणित केली तर त्याचं शरीरावरच नाही तर समाजावर सुद्धा परिणाम होतो, मग ते गोड पदार्थ असतील नाहीतर फटाके असतील। मी जनतेला एकच आवाहन करेन, कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये करा, ती निश्चित आपल्याला फायदेशीर राहणार। जर लिमिटच्या बाहेर जर ती गोष्ट झाली तर त्याला आरोग्याला आणि समाजाला असं दोघांनाही धोका होणार आहे। तर मी या ठिकाणी सर्व जनतेला एकच आवाहन करू इच्छितो, ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे, दम्याचा आजार आहे, शुगरचा आजार आहे, अशा लोकांनी गोड पदार्थ टाळावेत। प्रदूषण ज्या ठिकाणी होत आहे अशा ठिकाणी जायचं टाळावं। त्या या व्यतिरिक्त लोक दिवाळीमध्ये फटाके खूप मोठ्या प्रमाणात फोडतात आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतंच पण अधिक वायू प्रदूषणसुद्धा होतं। या दोन्ही गोष्टीचा फटका असा बसतो, ज्या लोकांना ब्रॉन्कायटिस अस्थमा आहे त्याला अस्थमाचा अटॅक येण्याची 10% असते। त्यामुळं मी आम जनतेला जे आजारी आहेत त्यांची काळजी म्हणून, आपल्या घरातील एक सदस्य आजारी आहे आणि आपल्या घरातील सदस्याला ह्या फटाक्यांमुळे प्रॉब्लेम निर्माण होणार आहे असं समजून प्रमाणामध्ये फटाक्यांचं आतषबाजी करावी, एवढीच या ठिकाणी मी विनंती करेन।